जय भीम सर्वांना. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आंबेडकर पार्कवर लातूरच्या भव्य आपले बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत. या निमित्ताने आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खऱ्या अर्थानं मातंग समाजाने, चर्मकार समाजाने, ओबीसी समाजाने समजून घेतला पाहिजेत. आपण जर इतिहासामध्ये जर डोकावून बघितलं मित्रांनो, तर काँग्रेस आणि त्यांच्या हरिजन सेवक संघाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे नेते संबोधलं आणि दलितांचे नेते म्हणून त्यांना सीमित करण्याचं काम या देशामध्ये केलं. त्यामुळं आज आपण बघतो आहोत की बाबासाहेब आंबेडकरांच्या मुव्हमेंटकडं मातंग असेल, चर्मकार असेल, ओबीसी समाज असेल किंवा तमाम महिला वर्ग असेल, ह्या संकुचित भावनेनं बघत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही कार्य आहे ते इथल्या तमाम बहुजनांसाठी आहे, महिलांसाठी आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु अत्यंत खेदानं व्यक्त असं करावं वाटतं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये सीमित करण्याचं, जातीपुरतं सीमित करण्याचं काम या देशामध्ये सातत्यानं केलेलं आहे. मी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या मातंग बांधवांना, चर्मकार बांधवांना, ओबीसी बांधवांना या निमित्ताने मी आपल्याला विनंती करणार आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण समजून घेतल्याशिवाय आपली खऱ्या अर्थानं प्रगती होत नाही, हेच मला या ठिकाणी सांगायचे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.